अभिनंदन महाराष्ट्राचे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच विधानसभेचं चित्र स्पष्ट होईल, त्यामुळे माझ्या विधानसभा मतदार उमेदवारी संदर्भातील चित्रही लोकसभा निकालानंतरच स्पष्ट होईल असं शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी म्हटलंय. या संदर्भात रोहित पवार यांच्याशी बातचीत केली आमचे पुण्याचे प्रतिनिधी गोपाल मोटघरे यांनी, पाहूयात. शरद पवार यांच्या कुटुंबियातून रोहितदादा पवार यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. रोहित पवार हे जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि एक उद्योजक देखील आहेत. आपल्यासोबत स्वतः रोहितदादा पवार आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा, काय सांगाल एकूणच, तुम्ही विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे, कुठला मतदारसंघ असेल अशी काही चर्चा झाली आहे का, काही तुम्ही तसं काही निश्चित केलं आहे का? नाही, आता खरं तर मी कालच आपले एक्झिट पोल आलेत, त्यामुळे लोकसभेची चर्चा आत्ता महत्त्वाची आणि आत्ता ती चालू आहे, त्यामुळे विधानसभेच्या बाबतीत आत्ता कुठलीही चर्चा नाही आहे. पण नक्कीच पुढे संधी दिल्यानंतर मी उभा राहील असं मी आधी पण सांगितलं आहे, त्यामुळे जी काही चर्चा असेल ती लोकसभेनंतर होणार. आणि कारण शेवटी लोकसभेचे काय समीकरण येतात ते अतिशय महत्त्वाचं आहे, आणि ते झाल्यानंतर मग जेव्हा इतर मतदारसंघामध्ये पण विधानसभा मतदारसंघामधले जे काय कॅन्डिडेट असतील, उमेदवार असतील, त्यांची फायनलायझेशन जेव्हा चालू होईल, यादी जेव्हा बाहेर निघायला सुरुवात होईल, तशीच त्याच यादीमध्ये जर पक्षश्रेष्ठीला वाटलं तर नक्कीच मला तिथं संधी दिली जाईल. अलीकडे जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या दरम्यान तुमचा हडपसर मतदारसंघ असो किंवा कर्जत या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वावर होता, हे दोन्ही मतदारसंघ तुमच्यासाठी अनुकूल आहेत का आणि तुम्ही तिथून लढण्यासाठी म्हणजे इंटरेस्टेड आहात का, याविषयी तुम्ही काही पक्षाच्या सृष्टीकडे काही बोलणं झालं आहे का? नाही, आता कसं आहे, मी हडपसरमध्ये राहतो, माझी सासरवाडी इथं आहे, त्यामुळे काही प्रमाणात इथली चर्चा तर लोकांमध्ये नक्कीच आहे आणि मी नगरमध्ये पण बऱ्यापैकी फिरलो होतो, पण कर्ज जामखेडमध्ये या दोघंही ठिकाणी फिरत असतानासुद्धा मी पुरंदरमध्ये पण फिरलेलो, मी बारामती तालुक्यामध्ये पण फिरलेलो, मी मुळशीमध्ये होतो, मावळ तालुक्यामध्ये होतो, मी माळशिरसमध्ये पण होतो, मी करमाळ्यात पण होतो. त्यामुळे लोकसभा जेव्हा चालू होती तेव्हा प्रचार चालू होतो, तेव्हा मी सगळीकडे जिथं कुठं मला जाता येईल, एक कार्यकर्ता म्हणून जिथं मला सभा घेता येईल, घोंगडी बैठका घेता येतील, लोकांशी चर्चा करता येतील, याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला, म्हणून मी बऱ्याच ठिकाणी होतो. त्यामुळे असं काय नव्हतं की मी इथून उभा राहणार म्हणून मी तिथंच प्रचार केला, असं कुठलीही गोष्ट माझ्या डोक्यात नव्हती. कार्यकर्ता म्हणून आपला उमेदवार लोकसभेचा तो निवडून कसा येईल याच्यासाठी मी फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून प्रयत्न करत होतो. कार्यकर्त्यांचा चाहता वर्ग आहे तो खूप मोठा आहे, त्यांना काय सांगाल, म्हणजे तुम्ही विधानसभा लढणार आहात का, असं काही निर्धार तुम्ही त्यांना काही सांगू शकाल का? नाही, आता शेवटी कसं असतं की आता जिल्हा परिषद सदस्य आता मी आहे, त्यानंतर नक्कीच एक व्यक्ती म्हणून आपल्याला वाटत असतं की कुठलीही मोठी जबाबदारी आली तर ती घ्यावी, त्यामुळे एक युवक म्हणून ती काय संधी, जी काही संधी मला माझे पक्षश्रेष्ठी देतील ती नक्कीच मी घ्यायला इच्छुक असेल. पण आत्ता महत्त्वाचं काय की आत्ता आपल्या लोकसभेचं जे काय इलेक्शनचा रिझल्ट निघेल त्याच्यावर भरपूर गोष्टी हे निर्भर असतील, त्यामुळे अवलंबून असतील, त्यामुळे आपण बघूया काय होतं. मध्यंतरी पार्थ पवारांना मावळ मतदारसंघातून उमेदवारी दिली तेव्हा घराणेशाहीचा ठपकाला ठेवण्यात आला होता, तुम्हाला जेव्हा जर विधानसभेची जर संधी दिली पक्ष नेतृत्वानं तर पुन्हा घराणेशाहीचा ठपका ठेवला जाईल असं काही तुम्हाला भीती वाटतंय का? नाही, याच्या आधी पण आपण बोललेलो की याच्यावर घराणेशाही हा मुद्दा लोक काढत असतात, त्यामुळे आज खरं तर मला त्या विषयावर बोलायचं नाही, कारण की इतक्या जणांनी त्याच्याबद्दल बोललं आहे, सारखं तोच विषय आपण काढत असेल तर मग कदाचित एखादा प्रश्न आपण विचारलात आणि घराणेशाहीचाच जर प्रश्न असेल तर मग लोकांना त्या आपल्या ज्या संवादातून काही मिळत नाही, त्यामुळे आता लोकांना पण या घराणेशाही आणि इतर गोष्टीची कंटाळा आला असेल असं मला वाटतं, त्यामुळे हा मुद्दा निघेल, काही लोकं काढतील, पण त्याच्याकडे मी नक्कीच दुर्लक्ष करतील, मला विश्वास आहे की लोकंसुद्धा दुर्लक्ष करतील, कारण लोकांना काय पाहिजे की आपल्या परिसरातले जे विषय आहेत, अडचणी आहेत, ते कोण सोडवू शकतं, कोणात ताकद आहे, कोण आमच्याशी चर्चा करतं, संवाद करतं, आणि त्या पद्धतीचा जर कॅन्डिडेट त्या ठिकाणी मिळाला तर नक्कीच लोक त्या कॅन्डिडेटच्या पाठीशी उभे राहतील. रोहित पवार जे आहेत ते आता सध्या पुण्यातील जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत आणि भविष्यात ते विधानसभेवर जाण्याची देखील इच्छा व्यक्त करत आहेत. कॅमेरामॅन धनंजय भगतसह गोपाल मुडघरे, AM न्यूज, पुणे. AM न्यूज, स्पंदन महाराष्ट्राचे.